तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर पंढरपूरमध्ये केसीआर यांनी घेतलं विठुरायाचं दर्शन, तर इतर खासदार आणि आमदारांनी घेतलं नामदेव पायरीचं दर्शन. एकनाथ खडसे गुलाबराव पाटील यांच्यात न्यायालयात सुरू असलेला खटला सामंजस्यानं मिटवला, खडसेंनी गुलाबराव पाटलांवर केला होता अब्रुनुकसानीचा दावा. विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याची माहिती, शेतीच्या कामांना वेग येणार. कालपासून नाशिक जिल्ह्यात पाऊस, पहिल्याच पावसात इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ यांचा चेहरा बदलला. भंडाऱ्यात रात्रीपासून दमदार पाऊस, पावसामुळे वातावरणात गारवा. रायगड जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, जिल्ह्यातील 588 गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ, पुजारी टोला धरणातून 45.18 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजावी या उद्देशानं जिल्ह्यात पंचायत विभागाच्या पुढाकारातून 150 वाचनालय, प्रत्येक तालुक्यात 10 याप्रमाणे 15 तालुक्यात 150 वाचनालयांची निर्मिती. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी खामगाव पंढरपूर 3 विशेष विठ्ठल दर्शन एक्सप्रेस रेल्वे फेऱ्या सुरू, महिलांकडून या विशेष रेल्वेगाडीचं पूजन. पंढरपूर यात्रेसाठी 5,000 विशेष बस सोडण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय, यापैकी 200 बस वाखरीतील रिंगण सोहळ्यासाठी सोडण्यात येणार. नंदुरबारमध्ये हिंदू मुस्लिम समाजाचं सामंजस्य, 29 जून रोजी आषाढी एकादशी आणि बकरीद, जिल्ह्यात कुठेही आषाढी एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा मुस्लिम समाजाचा स्तुत्य निर्णय. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषदेनं बांधलेल्या रस्त्यांना पहिल्याच पावसात भेगा, 3 महिन्यापूर्वी 21 लाख रुपये खर्चून बनवलेल्या रस्त्याचे पहिल्याच पावसात 2 तुकडे. आषाढी एकादशी आणि बकरीद एकाच दिवशी असल्यानं एकादशीच्या दिवशी कुर्बानी देणार नाही देऊळगाव राजा आणि शेगाव येथील मुस्लिम बांधवांचा निर्णय. एबीपी माझानं दाखवलेल्या धाराशिव जिल्ह्यातील वेठबिगारी प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल, आयोगानं राज्य सरकारला बजावली नोटीस. यंदा आंब्याची सर्वाधिक निर्यात अमेरिकेला, मागील वर्षी 576 टन निर्यात झाली होती, यंदा 23 जून अखेर 974 टन इतकी आंब्याची निर्यात. पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांचे दर गगनाला भिडले, भाजीपाल्यांसह टोमॅटोच्या दरात मोठी वाढ. भिवंडी पालिकेतील काँग्रेसच्या 19 बंडखोर नगरसेवकांचं सदस्यत्व रद्द, 6 वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी. गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी येथील नगरपंचायत सभागृहातील सिलिंग अचानक कोसळलं, यावेळी कर्मचारी उपस्थित नसल्यानं मोठा अनर्थ टळला. मद्यपान केलेल्या 2 तरुणांकडून 1 विद्यार्थ्याला क्षुल्लक कारणावरून मारहाण, अमरावतीच्या गाडगेनगरमधली घटना. वर्ध्यातील हिंगणघाटमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत यांना काही युवकांकडून मारहाण, या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांकडून 5 आरोपींना अटक. विवाहास नकार दिल्यानं दर्शना पवारच्या गळ्यावर कंपासमधील कटरनं वार, नंतर दगडानं ठेचून हत्या, आरोपी राहुल हंडोरेचा कबुली जबाब. एमपीएससीची तयारी करणाऱ्या मुलाची मावशीसमोरच कालव्यात उडी, हिंगोली जिल्ह्यातील पिंपरी गावातली घटना, घटनेनंतर 12 तासांनी मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश. नागपुरात एका पोलीस कर्मचाऱ्यानं धक्कादायक पद्धतीनं केली आत्महत्या, रोहित्र उघडून त्यातील बॉक्सला स्पर्श करून संपवलं जीवन. अमरावतीच्या जलील कॉलनीत खेळत असलेल्या 6 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला, मुलगी गंभीर जखमी, उपचार सुरू. वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या धडकेत दुचाकीवरील चिमुकलीचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी, भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस ठाण्याच्या हद्दीतली घटना. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधकाम गैरव्यवहार प्रकरणी धुळे जिल्ह्यातील सोनगिरीच्या सरपंचांवर अपात्रतेची कारवाई. रेल्वे पोलीस अंबरनाथ यार्डमधून लोकल पकडू देत नसल्यानं प्रवासी संतप्त, सकाळी 7:51 अंबरनाथ सीएसएमटी लोकल प्रवाशांनी रोखून धरली होती. श्रीरामपूर शहरात सर्व पक्षांचं घंटानाद आंदोलन, श्रीरामपूरला जिल्हा घोषित करा आंदोलकांची मागणी. शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पालकांनी नांदेडच्या तामसा येथील जिल्हा परिषद शाळेला कुलूप लावलं, शाळेतील 8 पदं रिक्त असल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याची माहिती.
एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।